राज्यामध्ये आज मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली. मुंबईसह नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि पिंपरी भागात पावसाच्या सरी कोसळल्या. कोकणात रत्नागिरीमध्येही जोरदार पाऊस पाहायला मिळाला. उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. तर रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली. गुहागरला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यात एक ठिकाणच्या पेट्रोल पंपाची शेड कोसळली. अनेक घरांवरचे पत्रेही उडाले. दरम्यान बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे कोकणातला बळीराजा मात्र सुखावलाय. तर पिंपरी चिंचवड परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आला आणि घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शहरात दुपारी 12 वाजल्यापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आणि आकाशात ढगांचा गडगडाट होऊ लागला. पावसानं दमदार हजेरी इथं लावली. मेघगर्जनेसह पाऊस कोसळू लागल्यानं काही वेळ सर्वांची धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ झाली, विशेषतः फुटपाथवरील महाराष्ट्रात पुढच्या 24 तासात मान्सूनपूर्व पाऊस पडेल, तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. बीएनसी में एक डिप्रेशन बना हुआ है, इसका असर से कोंकण गोवा में बहुत जगह पर और मराठवाड़ा और मध्य महाराष्ट्र में भी बहुत जगह पर बारिश होगी आगे आने वाले 2 दिन में. इसके बाद भी बारिश होगा लेकिन 2 दिन में ज़्यादा बारिश होगा. और कोंकण गोवा में भारी, एक और दो जगह में भारी बारिश भी हो सकता है. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.